राज्यात जातीय दंगली करून सामाजिक ऐक बिघडवणाऱ्या सनातनला मोदींचा राजाश्रय, पृथ्वीराज चव्हाण यांचा घणाघाती हल्ला. राज्यात जातीय दंगली करून सामाजिक ऐक्य बिघडवणाऱ्या सत्ताधारी सनातनला राजाश्रय देत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस ग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेत कराड येथील सभेत केला. त्यांनी भाजप घणाघाती हल्ला करीत मोदींचा पराभव नक्की असल्याचं सांगितलं आहे. मी आपल्याला सांगतो की जर मोदी पुन्हा सत्तेत आले 2019 निवडणुकीमध्ये, कधी निवडणूक होईल मला माहित नाही, लवकर होतील, उशिरा होतील, एकत्र होतील, कारण त्यांचा गोंधळ झालेला आहे. आता काय होईल काय माहिती नाही, म्हणून आता या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव निश्चित दिसतो. म्हणून तर एकत्र घेतला तर काय होईल, नंतर घेतला तर काय होईल, चालले कधी पण निवडणुका घ्या. पण जर लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी पुन्हा आले तर हा हुकुमशहा पुन्हा लोकशाही नाही, पुन्हा निवडणुका नाही, पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संविधान शिल्लक राहणार नाही. आणि म्हणूनच असंबंध देशाचे विरोधी पक्ष ह्या देशातील लोकशाही जिवंत ठेवण्याकरता एकत्र आलेले आहेत. आणि मोदींचा पराभव करणं काही फार अवघड नाहीये, कारण मे 2014 निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला फक्त 31% मतं पडली होती, प्रत्येक ठिकाणी सांगतोय आवर्जून. त्याच्या मित्रपक्षाला आणखी 5-7% मतं झाली, ते 39% मतं विरुद्ध 61% मतं मोदींचा पराभव करण्याकरता पडली होती. ही फक्त मतं विभागली गेली, विभागली गेली म्हणून मोदी निवडून झाले. आता ही सगळी मतं एकत्र येणार आहेत, महागठबंधन व्हायला लागलेलं आहे. आणि आता तुम्ही बघाल की महागठबंधन सहित्या युपीमध्ये 80 पैकी 71 भारतीय जनता पक्षाला, एकट्या भारतीय जनता पक्षाला मिळाल्या होत्या. आज मायावती, मुलायम सिंग यादव, अखिलेश यादव, काँग्रेस पार्टी, अजित सिंग यांच्या सगळ्यांचं गठबंधन व्हायला लागलेलं आहे, तिथे झालेलं आहे. हे गठबंधन झालं तर मागच्या 31 मते प्रत्येकाला मिळाली तर मोदींच्या 71 पासून 19 जागा राहतात. आणि मोदींची लोकप्रियता 2014 इतकीच आहे असं ग्रहीत धरलं तर ती घसरलेली असं जर ठरलं तर मग 10 सुद्धा. कोल्हापूर येथून सुरू झालेल्या काँग्रेस जनसंघर्ष यात्रा सांगली जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात कराड येथे मोठ्या उत्साहात काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वागत केलं. कराड येथे झालेल्या जाहीर सभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपवर टीका करीत सनातन संस्थेच्या संस्थापकाला अटक केल्याशिवाय दहशतवाद संपणार नाही अशी मागणी यावेळी काँग्रेस नेत्यांनी केली आहे. संविधानाच्या मूळ गाभ्यालाच बदल करण्याची भाषा बोलली जाते, ही एवढी हिंमत मला वाटत देश स्वतंत्र झाला पण आजपर्यंत एवढी हिंमत कोणी केली असेल? कशा करता यांची काही विशिष्ट विचारसरणीला सोयीचं नाही आहे. म्हणून खडा फेकून पाहिला जातो की काय त्याच्यामध्ये रिॲक्शन होत आहे, लोक काय म्हणताय. हे वेगवेगळ्या पद्धतीने बाहेर वक्तव्य आरएसएसची मंडळी करते, भाजपची नेते मंडळी करते, संविधान जाळेपर्यंत गोष्टी चाललेल्या आहेत. हे देशाला घातक नाहीये. आमचा लढा याच्याशी आहे, आमचा लढा याच्याशी आहे मित्र हो. आणि म्हणून हाच नाही, कॉलेजेसमध्ये करिक्युलम बदलला जात आहे, मुलांना शालेय शिक्षणामधला अभ्यासक्रम बदलला जातोय. त्या ठिकाणी इंदिरा गांधीचं नाव, महात्मा गांधीचं नाव पुसून टाकून तिथे दुसरीच नावं घातल्या जात आहेत जी त्यांना सोयीची आहेत ती. मग महात्मा गांधींनी या देशाकरता काय केलं हे जर पुढच्या पिढीला समजलं नाही, हा इतिहास बदलून टाकण्याचा अधिकार या भाजपला कोणी दिला हा प्रश्न जर मी विचारला तर काय चुकीचं आहे? हे देशामध्ये आज सुरू आहे आणि हे आपल्याला आपण जर बोलून जर नाही काढलं आणि आपण असंच बसतो ठीक आहे होता होता नाही, कोणी तो प्राईम मिनिस्टर बनेगा, कोणी चीफ मिनिस्टर बनेगा, कोणी बनेगा, आम्हाला काय फरक पडतो? हा जर विचार जेव्हा सहजपणे जर आपण विचार व्यक्त केला तर मित्र हो, ही पुढची पिढी सगळं विसरून जाईल. आणि मग ज्या हेतूने या देशाला स्वातंत्र्य देण्याचं काम पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल यांनी जे घेतलं होतं, परत अब्दुल कलाम आझाद यांनी जे केलं होतं, हा इतिहास जर सर्व विसरून गेले तर मग व्यर्थ न हो बलिदान आपण जे म्हणतो ते बलिदान खरंच व्यर्थच होणार नाही. काय करून एकूणच समाजाची व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं काम जर या अशा मंडळी करत असतील, आज सचिन आंदोरे सारखा मुलगा औरंगाबादचा तो कापड दुकानात कामाला होता, त्याला माहित आहे कोण नरेंद्र दाभोळकर आहे, दुराव्य संबंध नाही, पण अशा काही मुलं टार्गेट करून त्यांच्यावर ते सगळ्या पित्तेचं ब्रेनवॉशिंग करण्यात आलं. गोळी घालणारा कोण आहे, त्याला बंदूक देणारा कोण आहे, त्याला नाव सुचवणारा कोण आहे, आणि यांच्या पाठीमागचा महागुरु कोण आहे, आणि ते सगळ्याचा महागुरु शोधा कोण आहे. डॉक्टर जयंत आठवडेला अटक केल्याशिवाय महागुरु तुम्हाला कळणार नाही.
सनातनच्या पाठिंब्यासाठी मोर्चे निघताय. पण भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये आज ज्यांनी दंगल घडून आणले असं सरकारचा दावा आहे, आरोप आहे, त्यावेळी मी सांगत होतो का मिलिंद एकबोटे तुम्ही अटक करा. सरकार म्हणजे मिलिंद एकबोटे सापडत नाही. मिलिंद एकबोटेने उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला अटक करून जामीन देता. सर्वोच्च न्यायालयात तो फेटाळा, तो फेटाळ्यावर एक तासामध्ये मिलिंद एकबोटे घरी पोलीस गेले तर अटक केली.